वेगळा विदर्भ झालाच पाहिजे या मुद्द्याला घेऊन विदर्भातील वातावरण तापलं असून नागपुरात व यवतमाळात विदर्भवादी नेत्यांनी रास्ता रोको व जेल भरो आंदोलन केले। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तसेच महागाई व वीज बिल माफीसाठी नागपूर व यवतमाळ इथे रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात आले। नागपुरातील गणेशपेठ बस स्टँड इथे विदर्भवादी नेत्यांनी घोषणाबाजी करत वातावरण दणाणून सोडले आहे। यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून विदर्भवादी नेत्यांना अटक केली। तर दुसरीकडे यवतमाळ इथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आर्णी रोडवर रस्ता रोको व जेल भरो आंदोलन करून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली। यावेळी विदर्भ नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाचे राज्य करण्यात यावे, पेट्रोल डिझेल गॅसची दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशा मागण्या केल्या। विदर्भ राज्याची निर्मिती व्हावी ही आमची मुख्य मागणी आहे आणि आजचा हा आंदोलन करोना काळातील वीज बिल माफ करण्यात यावं आणि वेगळा विदर्भ राज्याची स्थापना व्हावी यासाठी हा आंदोलन करण्यात आलेला आहे। आज हा जो आंदोलन आहे हा पूर्ण महाराष्ट्र विदर्भभर होत आहे आणि विदर्भातल्या प्रत्येक तालुक्यात आणि गावामध्ये जिल्ह्यामध्ये हा आंदोलन आम्ही केलेला आहे। याचा उद्देश फक्त लोकांचं लक्ष या मागणीकडे आणि सरकारचं लक्ष या मागणीकडे केंद्रित करण्यासाठी आमची मागणी आहे। त्यासाठी जेल भरो आंदोलन आणि रस्ता रोको आंदोलन आम्ही आज केलेलं आहे यवतमाळ शहरात जिल्ह्यात।